नमस्कार, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मार्केटमध्ये मस्त ताज्या हिरव्यागार कैऱ्या मिळत आहेत, तर ह्या कैऱ्यांपासून आज आपण मस्त आंबट गोड तिखट चटपटीत चवीचा गुळंबा बनवणार आहोत. हा गुळंबा चवीला इतका छान लागतो की तुम्ही एकदा बनवला तर कैरीचा सीझन संपेपर्यंत परत परत नक्की बनवाल, ही माझी खात्री आहे. चला तर मग पटकन संपूर्ण रेसिपी बघून घेऊया. इथे अर्धा किलो कैरी 20 मिनटं पाण्यात भिजवून ठेवली, त्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. ह्या कैरीचे आता आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. कैरीवरती चीक वगैरे लागलेला असतो म्हणून छान अशी धुवून पुसून घ्यायची आणि या पद्धतीने साल काढून घ्यायचे. कैरीचे साल काढून झाल्यानंतर कैरी आपल्याला चिरून घ्यायची आहे. मधली कोय नरमच आहे, या पद्धतीने एका कैरीचे दोन भाग करून वरचा देठाचा भागही काढून घ्यायचा आणि छान अशा मधली कोय काढून आपल्याला उभ्या उभ्या कैरी चिरून घ्यायच्या आहे. या पद्धतीने उभ्या कैरी चिरून घेते. तुम्ही आपण लोणचला फोडी करतो ना त्या पद्धतीने चिरून घेतल्या तरीही चालेल, पण अशा चिरल्या की खायलाही सोपं जातं आणि दिसायलाही छान दिसतात. सगळ्या अर्धा किलो कैऱ्या मी याच पद्धतीने चिरून घेते. संपूर्ण कैऱ्या छान चिरून घेतल्या, आता गुळंबा तयार करूया. कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं आहे. यामध्ये 2 लाल सुख्या मिरच्या घालायच्या, त्यानंतर 1 टीस्पून आपल्याला इथे जिरं घालायचं आहे आणि त्याचसोबत 1 टीस्पून बडीशेप घालायची आहे. बडीशेप घातल्याने गुळंब्याची चव अप्रतिम लागते. आता मंद आचेवरती 1/2 ते 1 मिनिट आपण बडीशेप आणि जिरं छान तेलामध्ये परतून घेणार आहोत, म्हणजे याचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरला जातो. मस्त असं परतून घेतलेलं आहे, तेल कमी गरम ठेवायचं म्हणजे बडीशेप आणि जिरं जळणार नाही. त्यानंतर यामध्ये थोडेसे कैरीचे काप घालायचे म्हणजे सुखे मसाले करपणार नाही. आता 1/2 टीस्पून आपल्याला यामध्ये हळद घालून छान एकजीव करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. हे लाल तिखट खूप तिखट नाही आहे म्हणून मी 1 टीस्पून घातलेलं आहे. छान लाल तिखट घालून मंद आचेवर 10-20 सेकंद परतायचं, म्हणजे याचा रंग छान खुलून येतो आणि कैऱ्या घातल्या आहेत त्यामुळे करपणारही नाही. त्यानंतर आता या सोलून चिरून घेतलेल्या कैऱ्या घालायच्या आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा म्हणजे मसाले करपणार नाही. जर लाल तिखट करपलं तर गुळंब्याची चव चांगली लागत नाही. आता या फोडणीमध्ये ह्या कैऱ्या मस्त अशा एकजीव करून घ्यायच्या. त्यानंतर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छान असं एकजीव करायचं. आता आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. इथे मी 1/2 किलो कैरीसाठी 1/4 किलो 250 ग्रॅम गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. गूळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळला जातो. आता गॅस मंद ठेवून छान याला एकजीव करायचं आहे गूळ विरघळेपर्यंत. लगेच 1 ते 2 मिनिटांमध्ये गूळ छान विरघळला जातो. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. छान असं एकजीव करत राहायचं, बघू शकतात गूळ विरघळायला लागलाय. इथे 1-2.5 मिनिटांमध्ये गूळ छान विरघळला, मस्त गुळाला पाणी सुटलेलं आहे. आपण अजिबात यामध्ये पाणी घातलेलं नाही. आता छान एकजीव करून घेतलेलं आहे गुळामध्ये कैऱ्यांना. यावर झाकण ठेवून मंद आचेवर 5-7 मिनिटं छान शिजवून घेऊया, म्हणजे कैऱ्या लगेच शिजल्या जातात. 5-7 मिनिटांनंतर बघूया. इथे 5-7 मिनिटं झालेले आहे, मस्त कैऱ्या शिजलेल्या आहे. कैऱ्यांनाही पाणी सुटलं आहे म्हणून मस्त अशी रसरशीत इथे गुळंबा तुम्हाला दिसतो आहे, पण अजून हा तयार झालेला नाही. छान एकजीव करून घेऊ. आता गॅस मध्यम करायचा आहे. इथे बघू शकतात कैऱ्या छान शिजलेल्या आहे. आता आपण गॅस मध्यम करून याला मध्ये मध्ये मिक्स करत छान असं दाटसर होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. तुम्हाला असं एकदम पातळ रसरशीत गुळंबा हवा असेल तर तुम्ही असं 1-1.5 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून गॅस बंद करू शकतात, पण मी याला थोडंसं दाटसर करणार आहे म्हणून मध्यम आचेवर 1.5-2 मिनिटं याला अजून शिजवूया, म्हणजे छान असं दाटसर होईल. पण मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं म्हणजे गूळ करपणार नाही. गुळंबा तयार करताना अशी जाड तळाचंच भांडं घ्यायचं म्हणजे गूळ पटकन करपत नाही. आता मध्यम आचेवर याला मध्ये मध्ये मिक्स करत छान असं दाटसर होईपर्यंत आपण शिजवून घेऊया. इथे बघू शकतात मस्त दाटसर होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे. यापेक्षा जास्त घट्ट करणार नाही, कारण गार झाल्यानंतर हे अजून थोडं दाटसर होतं. मस्त असा चटपटीत रसरशीत गुळंबा बनून तयार आहे. अगदी काही मिनिटांमध्येच बनून तयार होतो, चवीला अप्रतिम लागतो. एकदा बनवला की तुम्ही 1-8 दिवस याला खाऊ शकतात, मस्त लागतो. जसं जसं मुरतो तसा तसा हा चवीला खूप मस्त लागतो. चपाती पराठ्यांसोबत तर अप्रतिम लागतो. ह्या कैरीच्या सीझनमध्ये या पद्धतीने तुम्ही गुळंबा नक्की ट्राय करा.
इथे बघा गार झाल्यानंतर हा थोडासा अजून दाटसर झालाय, अगदी मस्त दिसतोय। एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अशा चटपटीत रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।